नारायण राणे आहेत किंवा रामदास कदमकार म्हणाले की आम्हाला तुमच्यातलं म्हणजे कोणते प्रमाणपत्र नकोय, आम्ही कोणत्याही पर्यटनमध्ये रुटीमिटीचाही व्यवहार करत नाही, हे विरोधही व्हायला लागला आणि दरंग यांना काही चलत नाही म्हणे आरक्षणाच्या बाबतीत अभ्यास आता हा राणे आणि रामदास कदम घेऊन असं म्हटलं याला दोन नावं झाली मला कळत नाही म्हणून मराठी एवढे मोठे राणे आणि कदम नाही आता आम्हाला नावच नाही. आम्ही आमची दिशा ठरविलेली दोन टप्प्यात जपणार आणि पेरणार नाही. आम्ही आमची भाषा जिंकली आहे. तुम्हाला भाषा देत आहे का? आमची भाषा जिवली आहे. आपला सगळा भाव खरा असतो. आपण ओपन सांगितलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आम्हाला त्यांना कोणावरच बोलायचं. आमचेच लोक सरकारने आमच्या विरोधात पुत्राचे ठरवले. ते आमच्या विरोधात टीका करायला लागले. सरकारनं मुद्दाम 10-15 जण आहेत, ते एक जण नाही, ते आमच्या विरोधात बोलते. आता मला अजून माहिती अशी मिळाली की ते म्हणते बोला बोला तुम्ही बोला. ते म्हणतात आम्हाला कळत आहे मराठी इकडे आमच्या मागा लागले. नाव सांगणार नाही तुम्ही किती खुलील तरी. पण ते अडचणीचे ते नाव विलाच आहेत बऱ्याच जणांचा म्हणून काही मुद्दाम करीत असतील बऱ्याच जणांचा. त्यांना कळत आहे मराठी विरोधात गेले म्हणजे आपला कार्यक्रम वाढला. पण नाही इलाज आहे त्याच्यावर आमच्या लक्षात आलंय. आपल्या तोंडाला घास आलाय. आपण कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. आपण आपलं टार्गेट ठरवायचं मराठा आरक्षण ते आपण मिळवायचं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे